चला कोणा तुम्ही? अरे आमच्या घरामध्ये कसे घुसलात? चला बाहेर चला. दादा आम्ही प्राची प्राची प्राची. हा दादा बाबी अहो उठू. अगं माधवी काय घातलंस तू हे सुवर्णा? अरे काय अरे आपण कानेट करा कानेट कर. कसले कपडे घातले तुम्ही? शोभत का तुम्हाला हे? चला बदलून या. नाही नाही ऐकायला मी काय म्हणते आपण दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतोच ना. करायलाच पाहिजे. मग ह्या वर्षी पण करायचीच आहे. मग पण जरा नवीन सुनबाई म्हणतात त्या पद्धतीने केली. ठीक आहे ठीक आहे. पण एवढे तुम्ही कपडे जे काय आणले पैसे कुठून आले? प्राची नाही इकडे. नाही दादा कुठून आले पैसे? दादा पैसे नाही कपडे आणले फुकट फुकट आणले कपडे. फुकट? माझी गुजराती मैत्रीण आहेत ना तिच्याकडचे कपडे थे. तुझी गुजराती मैत्रीण अशी आहे? यांचं ना नेहमीचे नेहमीचे कधी हाऊस माऊस करत नाही दर वेळेला आपले पैसे 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 काय झाडायला लागतात पैसे. दादा दादा काय दादा आज होळीचा सण आहे की नाही मग आपण ना कोणीच कोणाशी भांडूया नको आज प्लीज. ये ना दादा ये 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 लावायचं ना मला आवडत. तुम्हाला काय खेळायचं खेळा आणि मी आधी सांगून ठेवतो सगळ्यांना आधी सांगून ठेवतो सगळ्यांना येत आपल्या खेळा इकडे. अग काय झालंय? मला नकोय हे कलर वगैरे. तुम्ही तुम्ही खेळा. अग अग पण काय झालं काय? अच्छा अच्छा असं होय. अग माई काय तुझ्या लक्षात येत नाही का अप्पूची पहिली होळी आहे आणि पहिला रंग शशांक कडून लावून घ्यावा असं तिला वाटतंय हो ना? त्या दिने चॅलेंज घेतले पहिला रंग शशांकलाच लावणार त्यांनी लावू दिला नाही म्हणून अपसेट झाली. अच्छा तुम्ही सगळे खेळा ना कलर्स माझं मूड नाहीये. अग पण तुझी पहिली होळी आहे ना लग्नानंतरची मग त्याला राहू दे ना तसाच तू का तुझा मूड घालवून घेतेस? ओके 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 ठीक आहे मूड ऑफ करून घेऊ नकोस ये इकडे. अगं ये गं गंमत सांगायची काय गं बिचारी बघा ना बिचारीचा पहिला सण आहे लग्नानंतरचा बघा किती मूड ऑफ झाला आता तिचा. बरं ऐका अप्पूला वाईट वाटेल असं आपण आता काही वागूया नको. माई आपण नाहीच वागत कधी असं. या शशांकचं काय करायचं? लग्नानंतरचा पहिला सण याला कळायला नको. नाही तर काय शशांक पण ना कोणाच्याच बोलण्याचा आवाज येत नाहीये. मला फसवण्याची ही ट्रिक तर नाहीये ना यांची? ही सगळे खरंच निघून गेले असते. नाही 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 हे शक्य नाही. अपूर्वा काय इतक्या सहजासहजी हार मानणारी मुलगी नाहीये. हार हट्टी आहे. नाही पण मग कोणाचा आवाज यायला हवा होता ना निदान अपूर्वाचा तरी. एवढा वेळ ती तोंड बंद ठेवूच शकत नाही म्हणजे गेली की काय. कोणीच दिसत नाहीये. कदाचित लपले असतील तिघही.
कुठे लपलेही नाहीयेत. काय करू काय नाही काय कळत नाहीये. जर हा ट्रॅप असेल तर मी बाहेर गेल्यावर अपूर्व आधी मला धरणार. अपूर्वाचा मेसेज. खडूस तू होळी खेळत नाहीयेस तो तू बस तुझ्या रूम मध्ये. मी जाते क्रिश सोबत कलर्स खेळायला. ही खरंच गेली बहुतेक. ही अशी काय मुलगी आहे. जर हिच्या मनाविरुद्ध झालं ना की हिला हवं तेच करणार. मी रंग खेळत नसलो म्हणून काय झालं. घरात बाकीचे लोक आहेत ना, त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं. आमच्या घरातले पण ना, त्या क्रिशकडे कसं काय जाऊ दिलं त्यांनी. अरे काय विठू चल खाणार तू नाही तर पटकन जाईल. नाही सासवी मरण म्हणे दोन माझ्यासाठी काढून ठेव नाही तर मला मिळणारच नाही. दादा तुम्हाला गरम गरम करून वाढतो. हे सगळं काय चाललंय. अरे पुरणपोळी खाण्याची कॉम्पिटिशन चालू आहे ते दिसतंय मला. मग कशाबद्दल विचारतोय. असं नाही म्हणजे एरवी मला रंग लावायला तुम्ही एवढे उत्सुक असतात. आज मी एवढं सगळ्यांसमोर इथे आलोय. काय कोणी रंग लावत नाहीये. कशाला तुला नाही आवडत ना रंग लावलेला. मला नाहीच आवडत. नाही म्हणजे आम्ही पाण्याचा पाईप घेऊन तुझ्या मागे येणार, तू टाकीचा नळ बंद करणार, त्यापेक्षा नकोही नाटक. तू ना कोरडाच चांगला दिसतो शाटा. बरं मी स्पर्धा एन्जॉय करू. थँक्यू. तुम्ही सगळे इथे आहात. मग अपूर्व कुठे आहे. होळी खेळायला गेले मित्रमैत्रिणींसोबत. तुम्ही जाऊ दिलं तिला. म्हणजे असं तुम्हीच म्हणालात ना माझ्या बरोबर रंग खेळायचे नाही. आमच्या बरोबर नव्हते खेळायचं तिला. आणि तुम्हीच सांगा असं सणावाराच्या दिवशी मूड ऑफ करून बसणार ती बरं दिसत का. म्हटलं जाऊ दे मित्रमैत्रिणींबरोबर तरी एन्जॉय करेल. होळी खाणं म्हणजे एन्जॉयमेंट आहे. मानसी काय झालं काय प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम काहीच नाही. आपू कुठे विचारतात भाऊजी. कसे आपण टेन्शन घेऊ नको रे. घरातल्या सगळ्या मोठ्यांना विचारूनच गेले ती. स्पर्धेत भाग घ्या. बस 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 नको. तुम्ही खेळा जिंका. आय मी अरे बघताय काय तुम्ही खेळा रे. तुम्ही खेळा. मला वाटतंय काय. मला काय वाटतंय बहुतेक या दोघांची कॅपॅसिटी संपलेली आहे आणि स्पर्धा बहुतेक संपलेली आहे. उतर आहे प्रेक्षक हो. आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या युट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.